मंडळी नमस्कार आज मला काही तुम्हाला फार काय विश्लेषण करायचा विचार नाही आहे काही प्रसंग काही घटना आणि काही माहिती सांगायची बस अंदाज तुम्ही लावायचा आहे संबंध तुम्ही जोडायचा आहे तुम्हाला माहित आहे चंद्रगुप्त राजा झाला त्याच्या आधी धनानंद नावाचा राजा मगध देशावर राज्य करत होता धनानंदाची एकूणच राजवट ही जुलमी होती आणि या जुलमी राजवटीला कोण उलथवून टाकायचं हाच प्रश्न सगळ्यांच्या समोर होता एक व्यक्ती समोर आला ज्यानं आपल्या शेंडीची गाठ सोडली आणि मोकळी शिखा ठेवून सांगितलं जोपर्यंत धनानंदाचं साम्राज्य संपवत नाही तोपर्यंत शेंडीला गाठ मारणार नाही आणि मग त्याने एका तरुणाला निवडलं त्या तरुणाच्याकडून त्याचं काम सुरू झालं आणि या कामानंतर मगध देशाला नवा राजा मिळाला त्या राजाचं नाव होतं चंद्रगुप्त अर्थात यात चाणक्याची एक गोष्ट होती ते म्हणजे त्याचा अपमानही धनानंदाने केलेला होता प्रचंड बुद्धिमत्ता प्रचंड सामर्थ्य एवढं असूनही चाणक्य मगध देशचा राजा झाला नाही धनानंदाला हटवल्यानंतर त्यानं चंद्रगुप्ताला राज्य सोपवलं आणि चंद्रगुप्ताचा मार्गदर्शक बनला जुलमी राजवट उलथवून नव्याला समोर आणण्यासाठी त्याला चाणक्याच्या भूमिकेत जावं लागतं एक जुलमी राजवट उलथवून नवा राजा जो आणतो स्वतः राजा होत नाही त्याला चाणक्य म्हणतात महाराष्ट्राच्या राजकारणात कोणाला चाणक्य म्हणायचं कोण जुलमी राजवट उलथवली आणि कोण दुसऱ्या माणसाला राजा केलं हे तुम्हाला चांगलं ठाऊक आहे मी सांगण्याची गरज नाही मंडळी महाभारताचं युद्ध झालं आता ते युद्ध एकाच परिवारातलं होतं चुलत भावांच्या मधलं धतराष्ट्राचे पुत्र आणि महाराज पंडूंचे पुत्र दोन भावांच्या सख्या भावांच्या पुत्रामधलं हे युद्ध पण धतराष्ट्राचे पुत्र कौरव जे अनितीच्या मार्गावर चालत होते आणि पंडूचे पुत्र पांडव जे नीतीच्या मार्गावर चालत होते या दोघांच्या मधला हा सत्ता संघर्ष नव्हता तर हे युद्ध नीती विरुद्ध अनितीचं होतं या युद्धात भगवान श्रीकृष्णही सामील होते भगवान श्रीकृष्णाला आपल्या हाती शस्त्र धारण करून एका क्षणात कौरवांचा निपात करणं शक्य होत पण कृष्णाने ते केलं नाही उलट ते अर्जुनाच्या रथाचे सारथी बनले ड्रायव्हर बनले चालक बनले अर्जुनाला मार्गदर्शन केलं आणि अर्जुनाच्या बाणाने कृष्णाचं कृष्णाने अनितीचा सगळाच राजकारभार संपवला अधर्माचं राज्य संपवलं आणि धर्माच्या हवाली केलं यात जगतपालक कृष्णाने आपल्या भूमिकेच हे केलं होतं खाली आणली होती जगतपालक ड्रायव्हर झाला होता चालक झाला होता सारथी झाला होता चाणक्य राजा झाला नाही म्हणून चाणक्याचं चा महत्व कमी झालं नाही आणि कृष्ण युद्धात उतरला नाही तो सारथी झाला म्हणून श्रीकृष्णाचं महत्व कमी होत नाही तुम्हाला आठवत असेल महाभारताचं युद्ध संपल्यानंतर कृष्णानं अर्जुनाला रथाच्या खाली आधी उतरायला सांगितलं <coughs> आणि मग त्यानंतर स्वतः रथाच्या खाली उडी मारली ज्या क्षणी कृष्ण रथाच्या खाली उतरले त्या क्षणी तो रथ जळून खाक झाला होता याचा अर्थ तो रथ कृष्णाच्या सामर्थ्यावरच चालत होता तो एक दोहा पण आहे भिल्ल न लोटी गोपिका त्याने शेवटी वही अर्जुन वही बाण म्हणजे जेव्हा भिल्ल गोपिकांना लुटायला आले होते तेव्हा त्याचं रक्षण अर्जुन करू शकला नाही वही अर्जुन वही बाण त्याचे बाण देखील उपयोगी ठरू शकले नाहीत कारण त्याच्या रथावरती त्यावेळी श्रीकृष्ण नव्हते अर्जुनाची शक्ती म्हणून अर्जुनाचे मार्गदर्शक म्हणून डिव्हॅल्युएशन करून स्वतःच ज्याला आपल्या भाषेत डीव्हॅल्युएशन करून त्याला त्याला काय म्हणतात पदोन्नती आणि पदावनती अवनत करून स्वतःला ते खाली आले होते पण त्यांचं महत्व कमी झालं नव्हतं चाणक्याचं होतं जुलमी राजवट संपवायची चांगली राजवट आणायची कृष्णाचं होतं अधर्माची राजवट संपवायची धर्माची राजवट आणायची कधी बाण ओढताना बघितलंय तुम्ही धनुष्य बाणाची प्रत्यंच्या ओढली जाते असा बाणाचा मागचा टोक त्या प्रत्यंच्याला लावलेला असतो आणि सटकन प्रत्यंच्या सोडली जाते त्या सरशी बाण प्रचंड वेगानं पुढे जातो प्रत्यंच्या मागे ओढली म्हणून प्रत्यंच्या हरली असं होत नाही का प्रत्यंच्या हरली असं म्हणू तर बाण जेव्हा ज्या वेगाने पुढे जाऊन समोरच्या त्या जा छातीचा भेद करतो ना तेव्हा त्या बाणाला मागे गेलेल्या प्रत्यंच्याची ताकद मिळाली असते म्हणून प्रत्यंच्या मागे सरकली म्हणून तो प्रत्यंजेचा धनुष्यबाणा धनुष्याचा बाणाचा किंवा धनुर्धारीचा पराभव झाला असं होत नाही ती माघार घेणं एक विलक्षण शक्ती देण्यासाठीच असत त्या माघारीला माघार किंवा अवनत होणं अजिबात समजू नये आता या तीनही गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणाशी जोडायच्या ठरल्या तर देवेंद्र फडणवीसांचं मुख्य वरून उपमुख्य होणं याच्याशी जोडता येतील आधीची राजवट संपविण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी केलेले प्रयत्न हे चाणक्य असं हो, सम होते आता काही लोकांना अनेकांना चाणक्य समजायची सवय लागली आहे म्हणजे सरकार बनवलं ते पाच वर्ष टिकलं नाही तरीही ते चाणक्य हे चाणक्य म्हणे महाराष्ट्राचं राजकारण बदलवतात आता या चाणक्यांना आपल्या प्रादेशिक आप पक्षाला अजून राष्ट्रीय स्तरावर घेऊन जाता आलं नाही तरीही चाणक्य आता प्रादेशिक पक्षाला उपप्रादेशिक पक्षा इतकंच महत्व आहे तरीही हे चाणक्य यांना दुसऱ्याच्या मदतीशिवाय अजून सत्तेवर येता आलं नाही तरीही हे चाणक्य अरे सत्तेवरून पायउतार करण्याची शक्ती कोणामध्येही असते ती चाणक्यामध्येही होती ती शक्ती खरी तेव्हा जेव्हा ते एखाद्या राजाला पुन्हा राज्यारोहण करायला होते खाली उतरवणं तर कुणालाही सोपं आहे फडणवीसांना एकोणीस मध्ये सत्ता बनवू न देणं या चाणक्य नेती नसते आपण केलेल्या राजाला पाच वर्ष सत्ता उपभोगता येणं यात खरी चाणक्य नेती असते ज्यांना आपल्या बळावर काही करता आलं नाही त्यांना चाणक्य म्हणणारी मीडिया फडणवीसांचा हा त्याग कसं ओळखणार आता तुम्हाला मी त्याग बीग हे शब्द वापरल्यामुळं अगदीच फडणवीसांचा भक्त झाल्यासारखं वाटेल हरकत नाही कोणाला काय आहे यावरती माझी अभिव्यक्ती ठरत नाही जे आहे ते तरी सांगितलं पाहिजे जी वस्तुस्थिती आहे ती तरी मांडली पाहिजे आणि तीच मी आपल्यासमोर समोर मांडतोय कोणाच्या माघार घेण्याला अवनत होणं समजू नका हे अवनत होणे नाही तर ते पुढच्या एका विलक्षण गतीसाठी थोडीशी घेतलेली माघार आहे वाघ सुद्धा शिकारीवर झेप घेण्याआधी दोन पावलं मागं सरकतो त्या दोनच पावलात त्याच्या शरीरामध्ये प्रचंड बळ येतं आणि असा झेपावून त्या शिकारीवर तुटून पडतो त्या दोन पावलांच्या मधलं बळ हे त्या वाघाची खरी शक्ती असतं आणि तीच शक्ती घेऊन वाघ पुढे सरकत असतो बघा आपापल्या पत्तीने अंदाज लावा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद